गोरसेने तर्फे नागपूर येथे जन आक्रोश महामोर्चा संपन्न। दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथे गोरसेने तर्फे विमुक्त जाती अ प्रवर्गातील अवैध घुसखोरी थांबविण्यासाठी राज्यव्यापी विक्रमी सह्यांची मोहीम व जन आक्रोश महामोर्चा हिवाळी अधिवेशन नागपूरचे आयोजन करण्यात आले होते। विमुक्त जाती अप्रवर्गातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी गोरसेनेच्या वतीने मागील 2019 पासून रस्त्यावरची लढाई सातत्याने सुरू केली आहे। दिनांक 22 जुलै 2019 एकाच दिवशी 25 जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले व दिनांक 19 जून 2023 रोजी सुद्धा पुन्हा 25 जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको केले व त्याचे फलित म्हणून राजपूत भामटा शब्द वगळण्याचे थांबविण्यात आले व या सर्व आंदोलनानंतर या मोहिमेचे रूपांतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या 8 डिसेंबर रोजी जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यात विमुक्त जाती अप्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या व वितरित करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर व लाभार्थींवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक लागू करण्यात यावे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैधता पडताळणी समितीचे विमुक्त जाती प्रवर्गातील एक शासकीय प्रतिनिधी नेमण्यात यावे, 2017 रक्तनाते संबंधीचा GR त्वरित रद्द करण्यात यावा, दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मूळ राजपूत भामटा व VJ प्रवर्गातील सर्व जातीचे लोक प्रत्यक्षात कुठे निवासी राहतात व त्या तालुका व जिल्हानिहाय यादी जाहीर करण्यात यावी अशा विविध मागण्या घेऊन सदर आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनात हजारांच्या संख्येने नागरिक उपस्थित झाले होते। अवैध रक्तदान प्रमाणपत्र घेऊन त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात घुसखोरी करत आहेत। हे प्रमाण एवढं मोठं आहे की एका वर्षाला कमीत कमी 5,000 मूळ विजय जातीच्या लोकांचं त्या ठिकाणी नुकसान होत आहे, विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, नोकरदार लोकांच्या भरतीच्या वेळेस प्रचंड मोठं नुकसान होत आहे। म्हणून गोरसेनेच्या वतीने व इतर सगळ्याच विमुक्त जाती अच्या सकल संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी हा एक जन आक्रोश महामोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे आणि या मोर्चामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की मागील पावसाळी अधिवेशनमध्ये जे विशेष तपासणी पथक SIT लागू करून कॅन्सल केली ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, म्हणून ही SIT पूर्वत लागू झाली पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची आमची मागणी आहे। त्यासोबत जे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जे जात पडताळणी समिती असते त्या प्रत्येक जात पडताळणी समितीमध्ये विजय प्रवर्गाचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी नेमावा जेणेकरून ही घुसखोरी कायमरित्या तिथे थांबवली जाईल। त्यासोबत जे ओरिजिनल राजपूत भामटा जे VJ 14A आहेत हे वास्तव्याला महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत त्यांची तालुका आणि जिल्हानिहाय यादी सरकारकडून ती जाहीर करण्यात यावी। त्यासोबत राज्य मागासवर्गीय आयोगाचा 49/2014 जो GR आहे तो लागू झाला पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या घेऊन या ठिकाणी आंदोलन आम्ही करीत आहोत।